त्याची 60 वर्ष पूर्ण झाली आणि ज्यांना खऱ्या अर्थानं जीवनात सुख समाधान शांती मिळालेली आहे हे त्यांच्या कार्यावरून त्यांच्या प्रवासावरून दिसतंय असे आदरणीय वसंतरावजी जगतापांना यांना या निमित्तानं विशेषतः त्यांचा तो हिरक महोत्सव आहे एखाद्या संस्थेचा हिरक महोत्सव असतो पण व्यक्तीचा हिरक महोत्सव सुद्धा अण्णांच्या रूपानं साजरा व्हायला काही हरकत नाही कारण त्या अण्णांना मी शुभेच्छा देतो आणि अण्णा नेहमी मला नेहमी जे बोलतात सांगतात फोनवर त्याच्यावर मला नेहमी असं वाटतं की पाय आपलेच असले तरी वाफ टाकली नसते आपण आपलं चालत राहावं वाटेल आपलं करत राहावं आणि जो माणूस वाटेल आपलं असं करतो तो माणूस आयुष्यामध्ये निश्चित सुख समाधान शांती मिळवत राहतो. अण्णांच्या व्यक्तिमत्वाचा उल्लेख करताना मी आरस पाणी सौंदर्याचा करेन. आरशात आपण आपलं स्वतःचं प्रतिबिंब पाहतो त्यावेळेला ते प्रतिबिंब आपल्या चेहऱ्यापेक्षा अप्रतिम सुंदर दिसतं आणि मग आपल्या व्यक्तिमत्वाचे गुण आपल्या अंतकरणातले गुण आपल्या बाह्यांगातले पेक्षा अंतकरणात ज्या जाणीव आहेत त्या जाणीवा ज्या वेळेला त्या चेहऱ्यातून आपल्याला दिसायला लागतात त्यावेळी ते निश्चितपणे प्रतिबिंब सुंदर दिसतं. एक राजा होता आणि त्या राजानं दोन चित्रकारांना सुंदर असं चित्र काढायला समान पैसे दिले आणि त्यांना सांगितलं की तुमच्यापैकी सुंदर चित्र जो काढेल त्याला मी बक्षीस देणार आहे. दोन चित्रकार कामाला लागले. पहिल्या चित्रकारानं समोरची भिंत निवडली. दुसरा चित्रकार विचार करत होता. पहिल्या चित्रकारानं ती भिंत निवडल्यानंतर एक हातात कुंचला घेतला रंगात रंग मिसळला आणि तो चित्र काढायला तयार झाला. दुसरा चित्रकार अजून सुद्धा विचार करून भिंत कुठं चित्र काढायचं हे विचारच करत होता. पहिल्या चित्रकाराचं चित्र आकार घ्यायला लागलं. मग दुसऱ्या चित्रकाराचा निर्णय झाला आणि त्यानं पहिल्या चित्रकारानं जी चित्र काढत होता त्याच्या समोरची अपोजिट बरोबर भिंत निवडली. त्याचा निर्णय झाला आणि मग तो भिंत साफ करायला लागला. पहिल्या चित्रकाराचं चित्र पूर्णपणे होत आलं आणि त्याचा अप्रतिम वरून चित्र काढत काढत तो खाली आला. दुसरा चित्रकार अजून सुद्धा ती भिंत साफच करत होता. पहिल्या चित्रकाराचं चित्र आता तयार होत आलं आणि तो आता बाजूला जाणार आणि सगळ्यांचे डोळे येणार इतकं अप्रतिम सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. दुसऱ्या चित्रकाराचं पाहिलं तर तो भिंत इतकी तुकतुकीत करत होता की सगळेजण बघत होते आता काय घडणार आहे. आणि मग पहिल्या चित्रकाराचं चित्र काढून तो बाजूला झाला. सगळ्यांनी पाहिलं तर त्याचे डोळे दिपले. सगळे म्हणाले की आता हे बक्षीस नक्की पहिल्या चित्रकाराला मिळणार एवढं अप्रतिम डोळे दिपवणारं चित्र होतं. पण दुसऱ्या चित्रकाराचं चित्र काय काढलेलं आहे हे बघायला जेव्हा सगळेजण गेले तेव्हा त्यांनी चित्र काढलेलं नव्हतं. पण पहिल्या चित्रकारानं काढलेलं जे चित्र आहे ना त्याचं प्रतिबिंब त्याच्यात उमटलेलं होतं आणि ते पहिल्या चित्रापेक्षा अप्रतिम दिसत होतं. साहजिकच बक्षीस जे आहे ते पहिल्या चित्रकाराला नाही मिळालं ते बक्षीस दुसऱ्या चित्रकाराला मिळालं. याचं कारण आहे की त्यानं लढवलेली कल्पकता. आणि स्वतः आयुष्यामध्ये माणूस ज्यावेळेला कल्पकता लढवतो त्यावेळी तो जीवनामध्ये यशस्वी होतो. सहज चित्र कोणी पण काढेल कारण त्याचा तो पारंगत होता. म्हणून मी अविलाजी अटक यांच्याकडे जेव्हा वरच्यावर पाहतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की त्यांच्यापैकी जी कल्पकता आहे ती महत्त्वाची. संगीतकार नवीन निर्माण करणं नवीन स्वतःचं संगीत देणं नवीन गाणं लिहिणं नवीन गाणं पुढे नेणं हे मुंबई पुण्यात चालतंय हो आणि त्यांनी काही मक्तीदारी घेतली असं नाही. आपण इथं बसून ते करू शकतो आणि ते सिद्ध करून दाखवले की जे 40 वर्षापूर्वी तमाशा क्षेत्रामध्ये संगीतरत्न दत्ता मणी पुणेकर अण्णांनी केलं. म्हणून अण्णांची गाणी मी त्यावेळेला नुसती ऐकली पण आता अण्णांच्या दुसऱ्या अण्णांच्या तोंडून जेव्हा ऐकतो आम्ही आणि जेव्हा ती गाणी सगळा खजिना जेव्हा बघतो तेव्हा प्रत्येक गाण्याची चाल वेगळी आहे प्रत्येक गाण्याचे शब्द वेगळे आहेत आणि प्रत्येक गाण्यामध्ये द्विअर्थी आहे म्हणजे दोन अर्थ आहे आणि ज्यावेळेला ते आपल्याला जाणीव करून देतात ना तेव्हा त्याच्यातलं एक भावनिकता खऱ्या अर्थानं लक्षात येते. सांगायचं तात्पर्य की वसंतराव जगतापांना यांच्यामध्ये जी कल्पकता आहे ती अप्रतिम आहे. ज्यावेळेला त्यांनी पहिली पतसंस्था काढायची एक साधा टेलर माणूस पतसंस्था काढायचं स्वप्न घेतो चार लोकांना गोळा करतो आणि काहीतरी करायची उमेद निर्माण ज्यावेळेला मनामध्ये ठेवतो तेव्हा तिथंच पहिलं बीज ज्यावेळेला पडलेलं होतं आणि मग ती संस्था चालवणं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सामाजिक हित डोळ्यासमोर ठेवून ज्यावेळेला काम करायला लागतो त्यावेळेला त्या माणसाच्या जीवनातला आजचा क्षण महत्त्वपूर्णरित्या एकंदरीत येतो. रामदास स्वामींनी आपल्या दासबोध नावाच्या ग्रंथामध्ये वाचता वाचता एक मूवी मला नेहमी आठवली असतात बसल्या बसल्या. पहिले ते हरिकथा निरूपण दुसरे ते राजकारण आणि तिसरे ते समाजकारण असं त्यांनी म्हटलेलं आहे. पहिले हरिकथा निरूपण म्हणजे पहिलं तुम्ही सत्कर्म काय करताय अध्यात्मची सांगणी किती आहे. दुसरं बाबत राजकारण आहे म्हणजे दुय्यम किंमत राजकारणात दिली आणि तिसरं समाजकारण. बऱ्याच वेळेला असं होतं पहिल्यांदा राजकारण आणि राजकारणासाठी सगळ्या गोष्टी करायला जर तुम्ही गेला तर तुम्हाला यश मिळेल असं नाहीये आणि मिळालं तर ते तात्पुरतं असेल. अण्णांनी पहिल्यांदा सत्कर्म नावाची गोष्ट डोळ्यासमोर ठेवलेली आहे अंतर राजकारण. बघा ते राजकारण अण्णांना सुद्धा जर संधी मिळाली तर ते राजकारणात पुढे जाऊ शकतात पण त्यांना माहिती आहे आपली मर्यादा काय आहे. 5 वर्षासाठी असणार आहे 10 वर्षासाठी असणार आहे राजकारणातनं पुढे जाणार आहे राजकारणातनं काही गोष्टी घडणार आहेत पण इकडे समाजकारणाकडे दुर्लक्ष होणार आहे.
पण सगळ्यात महत्त्वाचं समाजकारण हे त्यांच्या डोळ्यासमोर येतं आणि म्हणून संगीतरत्न दत्ता माणिकपुणेकर यांनी जे कार्य हातामध्ये घेतलं त्यांनी कुणाचा शाप घेतला नाही, कुणाला काही सगळ्यांना ते त्यांनी दिलं आणि असा उदारमानाचा माणूस होता आणि त्याच माणसाचे विचार आणि संस्कार घेऊन ज्यावेळेला एखादी व्यक्ती पुढे जाते त्यावेळेस सहकार क्षेत्रात विशेष होते. मी नेहमी अण्णांना म्हणतो की माणसं घरामध्ये किंवा बंगल्यामध्ये कुठल्या तरी देवाचा साधू महाराजाचा किंवा मला ज्यानं कुणीतरी सांगितलं तुझं बरं होईल अशा बाबा बाबुआ बाबाचा फोटो लावायचा आणि त्याला नतमस्तक व्हायचं. यापेक्षा ज्यांनी संगीताच्या क्षेत्रात आपलं स्वतःचं नाव कमवलेलं आहे अशा माणसांना दैवत मानणं ही महाराष्ट्रामध्ये पहिलीच गोष्ट आहे. माझ्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये कलावंताचा फोटो आपल्या हॉलमध्ये लावून त्याला दैवत मानून मी वाटचाल करतो असं घडत दिसत नाही आम्हाला. त्याच्या नेत्याचा असेल मोठ्या कुठल्या तरी फोटो, आईवडिलांचा असेल, आईवडिलांचं असणं गरजेचंच आहे, चांगलीच गोष्ट आहे. पण अण्णांनी संगीतरत्न दत्ता माणिकपुणेकर साहेब यांचा फोटो प्रतिमा लावून त्यांचं स्मरण, मला तर वाटतंय अण्णांना दररोज 5-10-15 वेळा क्षणाक्षणाला त्यांची आठवण होते. सकाळी सुद्धा ते असताना कधी ते त्यांचं गाणं गुणगुणतात, त्यांचं आठवण काढतात. ही किती मोठी भाग्याची गोष्ट आहे. एखादा कलावंत जो आहे तो ज्यावेळेला पुढे चाललेला असतो तेव्हा त्या कलावंताच्या आश्रयाखाली आणि मग त्यांचं कार्य पुढे चालवणं ही फार मोठी एकंदरीत गोष्ट असते. मला माहिती आहे की वेळ बराच झालेला आहे पण तरीसुद्धा मला एकच गोष्ट जाणवते की माणसाच्या आयुष्यामध्ये त्याचं कार्य, तुम्ही कार्य करताना अनेक जण बोलतील तुम्हाला, अनेक जण तुम्हाला नावं ठेवतील, अनेक जण तर्कवितर्क करतील, अनेक जण कार्यकारण भाव लावतील, तो त्यांचा चष्मा असतो. लक्षात ठेवा, ज्या क्षेत्रात माणूस काम करतो त्या क्षेत्रात जण तो अनुभव घेतला त्या चष्म्यानं तो त्या व्यक्तीकडे बघत असतो आणि तो त्याचा तर्क लावत असतो. पण तर्क जरी लावला किंवा अनुभव जरी घेतला किंवा कुणी काय म्हटलं तरी काम करत राहणं ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची असते कारण आपला शेवट जो असतो ना तो सगळ्यात महत्त्वाचा असतो. मी नेहमी माणिक अण्णांच्याकडे जेव्हा पाहतो प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये चुकीच्या गोष्टी घडत असतात, प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये एखादी पडती बाजू असते, पण सामाजिक दृष्टीनं किंवा इतरांच्या दृष्टीनं की तो माणूस काय नजरेनं पाहतो त्याचं काम कितकं मोठं आहे. मला नेहमी माणिक अण्णांच्याकडं मृत्यूकडे पाहताना नेहमी गोष्ट लक्षात आठवते, एवढा मोठा तमाशा क्षेत्रातला माणूस पण आयुष्याच्या क्षणामध्ये माझ्या वडिलांसारखा त्यांना म्हणजे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तमाशा क्षेत्र त्या कार्यक्रमात आहे आणि नंतर इच्छा होते आपल्या गावाकडे जाऊया आणि गावाकडे आल्यानंतर मध्येच 4-5-7 तासानंतर तो माणूस जीव सोडून निघून जातो आणि वयाच्या जवळजवळ 1965 सालापासून म्हणजे त्यांच्या वयाच्या 24-25-30 वर्षापासून जवळजवळ आयुष्याच्या शेवटच्या 71-72 वर्षापर्यंत तुकारामांची भूमिका तुकोबांचा विचार स्वीकारतो. नाहीतर ते कंटाळले का बघा आता माझं झालं आता कुणीतरी तुकारामांची भूमिका राहील. शेवटच्या क्षणापर्यंत तुकोबांची भूमिका त्यांनी स्वीकारली आणि अध्यात्म जपलं त्या अध्यात्माचा हा परिणाम असतो. अन्यथा आपण जे काही कर्म करतो त्या कर्मावरती आपला शेवटचा काळ पण अवलंबून असतो आणि म्हणून माणिक अण्णांच्या व्यक्तिमत्वाकडं मी या नजरेनं एकंदरीत पाहतो. गुलाम मामांची तीच अवस्था आहे. या दोन विनोद मूर्तींनी आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये अष्टपैलूपणा दाखवला. अण्णांचं गाणं, अण्णांचं जीवन याच्यावरती भरपूर बोलता येईल. तात्यांनी लिहिलेलं आहे, मी लिहिलेलं आहे. 1 वर्षापूर्वी अण्णाच मला म्हणालेले होते की आपण माणिक अण्णांच्यावरती काहीतरी लिहायचं आहे आणि बघा कसं काय करायचं आहे. त्यावेळेला त्यांची गाणीही त्याच्यात आपण टाकणार आहोत आणि सुंदर असं आणि एक माणिक अण्णांच्या जीवन प्रवासाचं, मराठी तमाशाच्या इतिहासाचं आणि साई कृपा पतसंस्थेनं चालवलेलं कार्य या आधारानं 3-4 प्रकरणामध्ये आपण हा जो ग्रंथ आहे किंवा त्याला आपण दोरो ग्रंथ असं म्हणू किंवा स्मरण ग्रंथ असं म्हणू तर तो आपल्यासमोर एकंदरीत ठेवायचा आहे. शक्य होईल त्यावेळेला 2-3 महिन्यामध्ये तो पूर्ण होईल अशी आशा आहे. या दृष्टीने आपण वाटचाल निश्चितपणे करणार होता. त्याने उल्लेख केला म्हणून मी केला, खरं तर उल्लेख मी करणार नव्हतो. पण त्याने आपलं थोडंसं सांगितलं ठीक आहे की महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य समाजाला, महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांना, ग्रामीण भागातल्या लोकांना, विशेषतः बहुजन समाजातल्या लोकांना ज्या तमाशाकलेनं गेल्या 300 वर्षापासून आनंद दिला ती तमाशाकला टिकवून ठेवण्याचं काम कलावंतांनी तर केलेलंच आहे, फडमालकांनी पण केलेलंच आहे. त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं त्या व्यवसायाकडे त्या तंत्रेनं पाहिलेलं आहे. पण अण्णांचा दृष्टिकोन वेगळा आहे, म्हणजे अण्णांना आता आर्थिक पुरवठा करून एखादा पण उभा करता येईल तशा भूमिकेत नाही आहे. त्या कलावंताला त्यांनी प्रेरणापाठीशी कुठल्या दृष्टीने उभे राहतात की त्याला काही कमी आहे का किंवा त्याला प्रेरणा देणं. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा कोरोना संपल्यानंतर अण्णांनी तमाशा महोत्सव घेऊन 2 वर्ष तमाशापट बंद होते अशा 7-8 तमाशापाडांना लावणी महोत्सवा लावणी असणाऱ्या संघांना संधी दिली आणि सादरीकरणाची संधी दिली. ही किती मोठं काम आहे, विशेषतः त्यांच्या सगळ्या या
जाई कृपा पतसंस्थेच्या संचालकांचं तर मी एवढं धन्यवाद मानून कौतुक मानून आमच्याकडे त्यांचा दोन वेळा दौरा झालेला होता आणि विशेषतः अण्णा जेवल्याला एकटेच जात नाही त्याच्याकडून सगळी टीम असते आणि टीम ही एक टीम नाही एक वर्ग 20 वर्षापासून एकच टीम आहे म्हणजे त्यांच्यातला विश्वास जो आहे तो महत्त्वाचा आहे त्यांचं प्रेम त्यांचं असणारी आपुलकी आम्ही पाहतो तमाशा महोत्सवात तर पाहतोच आलेल्या आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये एक ब्रँड तयार झाला आणि तो संगीत रत्न मुक्ता माडी पुणेकर यांच्या नावाचा ब्रँड वापरून म्हणण्यापेक्षा त्यांच्यावर प्रेम करून त्या माणसाचे विचार पुढे नेणं हाच दृष्टिकोन आहे स्वार्थ जर जपला तर काही हातात लागणार नाही पण प्रेमानं आपल्या आवडीनं जर आपण काम करत गेलो तर निश्चितपणे आपल्याला त्याचा फायदा होत राहतो आणि म्हणून जीवनामध्ये जी काही गोष्ट आपण करतो ज्या गोष्टीचा वाटचाल आपण करतो त्या गोष्टीवर आपलं स्वतःचं जीवन करून नसतं खरं तर जीवन एकदाच वाट्याला आलेलं आहे त्या जीवनामध्ये आपण काय घेऊन पुढे जाणार आहे या गोष्टीवरती आपण डोळ्यासमोर ठेवायचे आहेत आणि जायचं आहे अण्णांना शुभेच्छा देतो आणि अण्णांनी ज्या काही गोष्टी आयुष्यात केल्या त्या खरोखर निश्चित समाजाला हितकारक आहेत चांगली संस्था चालवली चांगला लोकांना जपलं आणि चांगल्या कलावंतांनाही ते पाठीशी उभे आहेत आणि विशेषतः गरीब लोकांच्याही पाठीशी मला एक नेहमी अण्णांना वाटतं की संगीतरत्न दत्ता माडी पुणेकर साहेब यांच्या सहवासामध्ये असणाऱ्या कलाकारांच्या पण तुम्ही थोडं कुठेतरी लोकांच्यापर्यंत पोहोचवा अशी त्यांनी तळमळ व्यक्त केली आणि आमच्याजवळ बरोबर 3 दिवस अण्णा थांबले हे खरं तर त्यांचं किती मोठेपण आहे एवढा मोठा सहकार क्षेत्रात असणारा माणूस राजकारणाच्या क्षेत्रामध्ये संबंध घेऊन असणारा माणूस सुद्धा आमच्यासारख्या सामान्य एखाद्या शिक्षकाच्या बरोबर 3 दिवस राहतो हे माझं मी फार मोठं भाग्य एकंदरीत समजतोय आणि अण्णांचा सहवास सतत असा लाभावा अशी सदिच्छा खरोखर व्यक्त करतो आणि जाता जाता फक्त आजच्या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित आहे त्यांनी आमच्या एका नातेवाईकांचा उल्लेख केला आजच्या कार्यक्रमाच्या उपस्थित असणारी सुरुवातीला मी मुद्दाम नावं टाळलेली आहेत कारण वेळ जातो म्हणून त्या विचार मंचावरील सर्व सन्मान्यांची नावं झालेली आहेत गोडके साहेब यांनी आमच्या पाहुण्यांचा नात्यांचा उल्लेख केला की जे यशवंतराव चव्हाण साहेब यांचे सहकारी एस टी महामंडळाचे अध्यक्ष होते आबासाहेब पार्लेकर ते माझे मूळ गाव कराडजवळ आहे जेम कॉलेजजवळ आणि त्यांच्या मुलांचा परिचय आमच्या सगळ्या आणि आमचे ते पाहुणे म्हणण्यापेक्षा बावकी आहे आमची आणि यांचा उल्लेख केला मला फार बरं वाटलं आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांचा त्यांच्याशी त्यांचा परिचय आहे या निमित्तानं अनेक जण आहेत खरं तर इथं पुढे बसलेले गेले चौरेसर आहे त्यांचे नेम बघा प्रत्येक माणसाचं डिव्होशन असतं प्रत्येक माणसाचं योगदान असतं त्यांचं डिव्होशन बघा तुम्ही शिवनेरी चॅनलच्या माध्यमातून आम्हाला जुन्नर तालुक्यातल्या बातम्या बघायला मिळतात जुन्नर तालुक्यात काय झाले बघायला मिळतं जुन्नर तालुक्यात वाईट चांगली बातमी सगळी त्या यूट्यूबवर लगेच आम्हाला त्याचा आलं त्याचं नोटिफिकेशन आलं की आम्ही ओपन करून बघतो हे एक वेगळेपण आहे प्रत्येक माणसाचा एक चालू आणि म्हणून बेल्ला गावामध्ये हे बेल्ला गाव तमाशाच्या दृष्टीनं कलेच्या दृष्टीनं पहिलं मोठं आहेच पण आता ते पुढे नेण्याचं काम अण्णा करतायत म्हणजे महाराष्ट्राच्या अनेक कलावंतांना या ठिकाणी निमंत्रित करतायत सगळ्या लोकांना कलावंतांना ही साई कृपा पतसंस्था आता माहीत झालेली आहे याचा अर्थ ती माणसं आपल्याला त्यांनी आर्थिकदृष्ट्या किंवा ठेव ठेवण्यासाठी किंवा कर्ज घेण्यासाठी यावेत म्हणून उपयोगी पडणार याच दृष्टीने केलेलं नाही आहे की त्यांनी जे काही निर्माण केलेलं आहे की आमची संस्था काम करतेच आहे आमची संस्था समाजासाठी आहे ग्राहकांच्यासाठी तर आहेत पण या संस्थेचं कार्य लोकांच्यापर्यंत जावं आणि इतर संस्थांनी सुद्धा त्याचा आदर्श घ्यावा ही जी तळमळ आणि भावना असते ती मला अण्णांच्या मध्ये 2-3 दिवसामध्ये दिसलेली आहे अण्णा तुमच्यावरती भरपूर बोलता येईल गावावरती भरपूर बोलता येईल पुस्तकामध्ये आम्ही बऱ्याच गोष्टींचा उल्लेख केलेला आहे तर खरोखर तुमचं सर्वांचं प्रेम असंच लाभावं आणि पुढच्या 2-3 महिन्यामध्ये निश्चित आम्ही तमाशा महोत्सवासाठी येणार आहे आणि त्यावेळेलाही आपल्याशी निश्चितपणे संवाद जरूर साधू मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद.